नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे 10 ओळीचे मराठी भाषण। छत्रपती शिवाजी महाराज। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व शिवभक्त रसिकहो, सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी येथे एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला, तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला, जगाला अभिमान आहे। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर त्यांचा जन्म झाला। शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते। शिवराय गनिमी कावा, घोडेबाजी, तलवारबाजी, राजनीती तसेच युद्धनीतीत परांगत होते। अफजल खान वध, शाहिस्तेखानाची बोटे कापणे अशा प्रसंगातून शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसून येतो। शिवरायांना निकटवर्तीय सरदारांची आणि मावळ्यांची नेहमीच साथ लाभली। त्या सर्वांच्या मदतीने शिवरायांनी स्वराज्य निर्मिती केली। 1674 शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला व जनतेला एक लोककल्याणकारी, पराक्रमी व आदर्श राजा मिळाला। रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी अशा नरवीर युग पुरुषाची प्राणज्योत मावळली। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय भवानी, जय शिवाजी।